अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे। पाहूयात काही ठळक वृत्त। शनिवारी रात्री 11:30 सुमारास भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या ओमनी व्हॅनची वायरिंग जळाल्याने शॉर्ट सर्किट होऊन अचानक ओमनीला आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी नितीन गडेरिया हे त्यांच्या ओमनी व्हॅनने त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांना घेऊन जळगाव येथे प्रवासासाठी निघाले होते। पुढे साकेगाव जवळील वाघूर नदीच्या पुलाजवळील कॅम्प समोर आल्यानंतर व्हॅनमधून वायर जळाल्याचा वास येऊ लागल्याने चालक गडेरिया यांनी प्रसंगावधान राखत वाहनातील सर्वांना तात्काळ खाली उतरवत दूर नेले। याच क्षणी व्हॅनने अचानक भडका घेत संपूर्ण व्हॅन पेटली। यावेळी महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्यांची या ठिकाणी एकच गर्दी झाली होती। घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे बंब आल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे।